नमस्कार, ट्रेड विथ जॅझ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. निफ्टी आज बुलिश राहिलेला आहे. जवळपास 82 पॉईंट प्लस निफ्टी बँकने देखील सपोर्ट दिलेला आहे. टॉप गेनर्समध्ये आयशर मोटर, ICICI बँक, रिलायन्सने देखील चांगला वेटेज दिलेला आहे. लुझर्समध्ये ॲक्सिस बँक, श्री सिमेंट आणि ITचे स्टॉक्सचे TCS आणि इन्फोसिस, ते तिथे थोडं प्रॉफिट बुकिंग व्हायला मिळाले. HDFC AMCचे आज रिझल्ट आलेले आहेत. ही एक असेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे थोडक्यात म्युच्युअल फंड, त्यांच्या याच्यामध्ये एक प्रॉफिट 4% राईज झालेलं दिसते. अर्निंग म्हणतो ते जास्त डिपेंडेंट असतं की चार्जेसवरती, म्युच्युअल फंडमधून जे काही चार्जेस जनरेट होतात त्याच्यावरती जास्त यांचे अर्निंग्स डिपेंडेंट असतात. पण म्युच्युअल फंडमध्ये आत्ता ह्या COVID-19 इम्पॅक्टमुळे थोडेसे म्युच्युअल फंड जे येतात, म्हणजे जे आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट म्हणते, ती थोडीशी कुठेतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला असं मॅनेजमेंटने थोडं सांगितलेलं आहे. ओव्हरऑल परिस्थिती जशी जशी सुधारेल तसं तसं नंतर या गोष्टी सुधारतील. पण जर प्राईस आपण बघितली तर हे प्राईस बरेच दिवस इथे कॉन्सॉलिडेट होताना दिसते. जवळपास 2495 आसपास हा स्टॉक आहे. वाढण्याकरता भरपूर स्कोप आहे, म्हणजे जवळपास हा स्टॉक 4000 आसपास जाऊन आलेला आहे. जोपर्यंत हा स्टॉक एक कुठली बुलिश कॅन्डल, म्हणजे ह्या हायच्यावर जोपर्यंत क्लोज पॉईंट देत नाही तोपर्यंत इथे आपण म्हणू शकत नाही की ही जी लेवल आता जो एक साईडवेज मूव चाललेला आहे HDFC बँक AMCमध्ये, तो साईडवेज मूव जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत कुठलीच दिशा HDFC पकडणार नाही. त्यानंतर आपण निफ्टीच्या चार्टवर जाऊया. तर निफ्टीचा हा डेली चार्ट आहे. डेली चार्टमध्ये आज आपल्याला बुलिश कॅन्डल दिसते. काल बिअरिश कॅन्डल, आज बुलिश कॅन्डल. अशी बुलिश कॅन्डल की जी कालच्या ओपनिंगच्या आसपास जाऊन क्लोज झाली, म्हणजे हाय तरी तिथे आला. शेवटच्या पॉईंटमध्ये जो रिलायन्समध्ये फॉल आला, म्हणजे रिलायन्स आज खूप वाढला पण शेवटच्या 2 मिनिटांमध्ये रिलायन्स क्लोज खाली झाला, त्याच्यामुळे जी क्लोजिंग पॉईंट निफ्टीची खाली झाली जवळपास 217 आसपास आहे. म्हणजे इथे हाय आपल्याला दिसतोय जवळपास 11238 आसपास, पण तो क्लोज मात्र खाली झालेला आहे. आता इथे जर आपण छोट्या टाईमफ्रेममध्ये जाऊन बघितलं तर छोट्या टाईमफ्रेममध्ये तर हा 30 मिनिटाचा चार्ट आहे. मी ते 15 मिनिटाचा करतोय. तर ह्या 15 मिनिटाचा चार्टमध्ये आजची जर मुवमेंट बघितली आपण तर काल जी आपण लेवल पकडल्या होत्या निफ्टीच्या, ती एक हा हाय पॉईंट घेतला होता वरचा, म्हणजे जवळपास अगोदरचा हाय आणि लो, म्हणजे ह्या दिवसाचा लो जो पकडला होता तो 11050 आसपास पकडला होता. जर ह्याच्या खाय, म्हणजे हा सपोर्ट आणि हा रेझिस्टन्स पकडला होता तर मार्केटने आज दिवसभर त्याच पूर्ण झोनमध्ये दिवसभर राहिलेला आहे. मग इथे ओपनिंग होऊन मार्केट वर गेलेला आहे, पण हा जो अगोदरचा रेझिस्टन्स आहे तो पूर्ण क्रॉस झालेला नाही आहे अजून मार्केटमध्ये. म्हणजे आपण जी लेवल म्हणतोय 11240 ते 11250 ही लेवल अजून मार्केटने क्रॉस केलेली नाही. आज एक्सपायरी होती बँक निफ्टी आणि निफ्टीची वीकली एक्सपायरी होती, त्याच्यामुळे शक्यतो एक्सपायरीच्या वेळेस व्हॉलेटाईल मार्केट राहतं पण डोजेस बनतात मार्केटमध्ये, म्हणजे साईडवेज मार्केट राहतं. तर इथे मोस्ट ऑफ द टायमिंग प्रीमियम डीके होतो ऑप्शन्समध्ये. तर आता इथे जर आपण एक्सपेक्ट केलं की उद्या मार्केट साधारण कुठे असू शकतं, तर निफ्टी बँकच्या चार्टमध्ये बघितलं तर हा जो निफ्टी बँकचा चार्ट आहे त्याच्यामध्ये आपण ही एक लेवल पकडली होती 22600 आणि हायेस्ट पॉईंट पकडला होता तो 23208 आसपास. तर हा जो बॅरियर आहे तो निफ्टी बँक क्रॉस करू शकलेला नाही आहे. दिवस म्हणजे पूर्णपणे ह्या पॉईंटमध्येच मार्केट आहे. तर निफ्टी बँक आता जर उद्या इथून हा भाग क्रॉस करून वर एखादी हायर टाईम फ्रेमची कॅन्डल क्लोज झाली तर त्याचा परिणाम निफ्टीवर देखील आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे निफ्टी पण वाढू शकते जर हा भाग इथून ब्रेक झाला तर. पण ही एक मोठी रेझिस्टन्स फील होण्याची शक्यता वाटते. जर इथून निफ्टी बँक आता इथून खाली आली आणि ह्या दिशेला आली साधारण 22600 आसपास, तर त्याचा परिणाम निफ्टीवर देखील होऊ शकतो. तर आता ह्याच्यामध्ये निफ्टीच्या चार्टमध्ये जर आपण एक्सपेक्ट केलं की उद्या मार्केट साधारण ह्या भागामध्ये ओपन झालं, म्हणजे आजचा क्लोज आहे 11217 आसपास, मग जर 11200 आसपास ओपनिंग झाली मार्केटची, जर ग्लोबल मार्केट बघितलं तर साईडवेजच आहे आता, फार मोठ्या कुठे मुवमेंट नाही आहेत. जर साईडवेज पुन्हा ओपन झाला ह्याच भागामध्ये आणि जर हा हाय क्रॉस केला, म्हणजे 11240 वर मार्केट थोडं क्लोज होऊ लागलं एक मोठ्या टाइम फ्रेममध्ये, तर आपण म्हणू शकतो की वरची लेवल एक 11300 आसपास असेल. म्हणजे इथे मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघितलं तर हा मोठा टाइम फ्रेम आहे. ह्या मोठ्या टाइम फ्रेममध्ये जर आता ही एक इथे एक ट्रेंडलाईन आहे मार्केटमध्ये,
आता ही ट्रेंडलाईन एक टेक्निकल एनालिसिसचा भाग आहे, प्रत्येक ट्रेंडलाईन फॉलोच होतं असं नाही, पण ही एक ट्रेंडलाईन आहे. ह्या ट्रेंडलाईनच्यावर एक मोठी टाईमफ्रेमने क्लोज दिला तर डेफिनेटली इथून 11,350 ची लेवल येऊ शकते. आता छोट्या टाईमफ्रेममध्ये बघितलं आपण, जर मार्केट इथे ह्या भागामध्ये क्लोज ओपन झालं होतं म्हणजे 11,180 आसपास, आणि ही जी लेवल आहे 11,180 म्हणजे 11,180 जर का ब्रेक करू लागलं तर मात्र इथून थोडासा मोठा फॉल बघायला मिळू शकतो. त्याकरता निफ्टी बँकमध्ये देखील फॉल व्हायला लागला, म्हणजे निफ्टी बँक ॲट ए टाईम जर का हा लो ब्रेक झाला तर थोडा मोठा फॉल आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे साधारण ती लेवल 11,050 आसपास आहे. जर ही लेवल ब्रेक केली 11,170 लेवल, तर इथून जी लोवेस्ट लेवल आहे ती 11,050 आसपास आहे. त्याच्यामुळे ही लेवल इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ओपनिंग महत्त्वाचं, की ओपनिंग ह्या भागातून जर ही लेवल ब्रेक झाली तर हे मार्केट इथे येण्याचे चान्सेस वाढतात. पण जर ओपनिंग ह्या भागामध्ये झाली आणि एक मोठा ब्रेक इथे मिळतोय कॅन्डलला तर 11,350 लेवल येऊ शकते. जर ओपन इंटरेस्ट बघितला आपण तर ओपन इंटरेस्टमध्ये आता ही मी 30 जुलैची एक्सपायरी केली, कारण आज एक्सपायरी झालेली आहे, ही शेवटची एक्सपायरी आहे जुलैची. तर याच्यामध्ये क्लिअर कट असं दिसतंय की हा जो मोठा ओपन इंटरेस्ट इथे दिसतोय तो 11,000 आसपास दिसतोय सपोर्ट साईडला, आणि रेजिस्टन्स साईडला आता 11,500 लेवल दिसते. म्हणजे ही जी एक्सपायरी आहे पुढची ती ह्या झोनमध्ये राहण्याची आत्ता तरी शक्यता वाटते. म्हणजे 500 पॉईंटचा हा झोन बनलेला, 11,000 सपोर्ट आणि 11,500 रेजिस्टन्स दिसतो. तर निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स उद्याकरता आपण बघितलेलेच आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. अधिकाधिक माहितीकरता तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. या टेलिग्रामच्या चॅनलवरती आम्ही डेली अपडेट्स देत असतो. त्याच्यामध्ये काही फायनान्शियल एक्सप्रेस किंवा इकॉनॉमिक टाईम्ससारखे पेपर्स किंवा अशा प्रकारचे काही एज्युकेशनल इक्विटी इंट्राडे कॉल्स आम्ही त्याच्यावरती पोस्ट करत असतो. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.